वेलकम ऑल ऑफ यू, सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SD अकॅडमी या YouTube चॅनलवरती. आज आपण इयत्ता 10वी मधील 3.4 लेट्स मार्च या धड्याच्या सुरुवातीला असलेल्या वार्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. डिस्कस इन युअर ग्रुप, तुमच्या गटामध्ये चर्चा करा. Question 1, व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस इन द टू इमेजेस, शेजारी दिलेल्या दोन फोटोमध्ये काय फरक दिसून आला. Answer: इन द फर्स्ट पिक्चर अ बॉय इज लेईंग ब्रिक्स अँड इन द सेकंड पिक्चर अ बॉय इज सायकलिंग टू स्कूल. Question 2, विच ऑफ द टू सिच्युएशन्स शुड चेंज, म्हणजे चित्रातील दोन परिस्थितीपैकी कोणती परिस्थिती बदलली पाहिजे. Answer: द सिच्युएशन इन द फर्स्ट पिक्चर शुड चेंज. Question 3, हाऊ अँड वेन कॅन द सिच्युएशन चेंज, ती परिस्थिती केव्हा आणि कशी बदलेल. Answer: द सिच्युएशन विल चेंज ओनली वेन ईच अँड एव्हरी चाइल्ड स्टार्ट्स गोईंग टू स्कूल. Each of us must make efforts to change the situation. Somebody should tell his parents that it is not his right age to work. Then the situation can change. Question 4. How can you as a student contribute and help make a difference to the needy children? एक विद्यार्थी म्हणून तुम्ही गरजू मुलामध्ये बदल घडवण्यासाठी कशा प्रकारे योगदान द्याल व मदत कराल. Answer: As a student, I will help the needy children to go to school. I can give some of my clothes, books to the needy children. Also, I would speak to my elders and explain them to refrain from employing children for work. Question 1. A good, well organized speech contains the following characteristics and steps. चांगल्या भाषणाची खालील वैशिष्ट्ये आणि पायऱ्या असतात. A speech should be well planned. भाषणाचे योग्य नियोजन केलेले पाहिजे. The language used should be suitable to the audience. भाषणाची भाषा श्रोत्यांना अनुरूप अशी असावी. It should have the right duration. भाषणाचा कालावधी योग्य असावा. It should be supported with good examples, episodes or visual aids where possible. भाषणामध्ये जेथे शक्य असेल तेथे चांगली उदाहरणे, विशिष्ट घटना किंवा दृश्य साधनांचा वापर करावा. Question 2. रेफर टू पेज 26 फॉर अ रेफरन्स टू द स्टेप्स टू बी फॉलोड इन द स्पीच अँड डू द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 26 स्पीच डेव्हलपमेंटमध्ये ज्या महत्त्वाच्या पायऱ्या दिल्या आहेत त्या आधारे खालील ॲक्टिव्हिटी सोडवा. रीड द एक्सप्रेशन्स गिवन बिलो अँड इन्सर्ट देम इन युअर नोटबुक इन द प्रॉपर बॉक्सेस ॲज शोन बिलो. खालील एक्सप्रेशन्स वाचा व पाठ्यपुस्तकातील दिल्याप्रमाणे योग्य त्या बॉक्समध्ये ते लिहा. प्रथम एक्सप्रेशन्स वाचून घेऊ. ए, इमेजिन व्हॉट विल हॅपन आफ्टर 10 इयर्स. बी, आय वूड लाईक टू शेअर विथ यू अँड एक्झाम्पल फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्स. सी, ऑनरेबल चीफ गेस्ट, एमिनंट डिग्निटरीज, रिस्पेक्टेड मॅनेजमेंट अँड स्टाफ, स्टुडंट फ्रेंड्स. डी, द रिसर्च रिपोर्ट सेज दॅट. E. I don't understand why we are
so negative about this issue. Yep, think again and then move forward. G. Today I would like to put forth my views on H. The renowned personality XYZ says, I. Good morning, one and all present today. J. I would like to express my gratitude towards the organizers of this function for giving me opportunity. K. If we think about the situation around us, we notice that. L. Let me explain this to you. आता आपण हे एक्सप्रेशन कोणत्या बॉक्समध्ये येतील ते पाहूया. यामध्ये ग्रीटिंगमध्ये वन ऑनरेबल चीफ गेस्ट एमिनंट डिग्निटरीज रिस्पेक्टेड मॅनेजमेंट अँड स्टाफ स्टुडंट फ्रेंड्स. टू गुड मॉर्निंग वन अँड ऑल प्रेझेंट टुडे. दुसऱ्या बॉक्समध्ये इंट्रोडक्शनमध्ये वन टुडे आय वूड लाईक टू पुट फोर्थ माय व्ह्यूज on to the renowned personality XYZ says. 3. If we think about the situation around us, we notice that. Tisra box ahe body of the speech bhashanacha mukhya bhag. Yamade yenare ghatak pudhil pramane. 1. Imagine what will happen after 10 years. 2. I would like to share with you an example from my own experience. 3. The research says that. 4. I don't understand why we are so negative about this issue. 5. Let me explain this to you. शेवटचा बॉक्स आहे कंक्लुजन. कंक्लुजन म्हणजे भाषणाचा शेवट. यातील पहिला Think again and then move forward. 2. I would like to express my gratitude towards the organizers of this function for giving me opportunity. अशा प्रकारे आपल्याला वार्मिंग अप चिटचॅट ॲक्टिव्हिटीमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे लिहिता येतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीमधील 3.4 लेट्स मार्च या धड्याखाली असलेल्या इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन घंटी नक्की दाबा. थँक्यू.